त्र्यंबकेश्वर मधील पुरोहित अनंत मुरलीधर थेटे यांनी उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य अशी वृत्तवाहिनी आणि सर्वसामान्यांच्या हक्कासाठी नेहमीच लढणारी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीला शुभेच्छा दिल्या आहेत. अनंत मुरलीधर थेटे हे त्र्यंबकेश्वर मधील मोठे पुरोहित असून त्यांच्या आई वडिलांनी अनेक सामाजिक कार्य केले आहे. अनंत थेटे यांच्या वडिलांचे थेटे मंगल कार्यालय असून अनेक गोरगरिबांचे विवाह कमी खर्चात करून दिले आहे. नगराध्यक्षपदी असताना त्यांनी रस्त्याच्या पाण्याचा प्रश्न असो किंवा सांडपाण्याचा प्रश्न असो लोकांचे प्रश्न तात्काळ सोडवले. संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचं नाव लौकिक आहे. त्यांचा हा वारसा असाच पुढे सुरू राहील अशी ग्वाही अनंत थेटे यांनी दिली. मी अनंत मुरलीधर थेटे त्र्यंबकेश्वर इथे पौराहित्याचा व्यवसाय करीत आहे. आमचे वडील काही श्री मुरलीधर गणेश थेटे हे माझे नगराध्यक्ष पण होते, भाजपचे असे मुख्य सहकारी कार्यकर्ते पण होते आणि ते अनेक पदं त्यांनी भूषवलेले आहेत आणि नगरीकरता त्यांनी बरेच काही कार्य केलेलं आहे. तर त्या निमित्ताने हे जे नाशिक लोकशाही चॅनल आहे यांचा जो वर्धापन दिन आहे त्याला आम्ही ते हार्दिक शुभेच्छा देत आहे. आमचं थेटे मंगल कार्यालय आहे आणि आमचे हे सगळं थेटे मंगल संचालक खरं आमचे आई वडील आहे. त्यांनीच त्यांचा हयात या करता घालवले आणि लोकांची अनेक सेवा त्यांनी केलेली आहे आणि मी आता तो पुढचा तो त्यांचा धुरा सांभाळण्याचा प्रयत्न करीत आहे. तर आमचा पौरात्याचा विषय पण शिवाय कार्यालय आहे. आम्ही गंगा गोदावरी मंदिर इथे विश्वस्त पण आहे आणि सामाजिक कार्य ते सेवा म्हणून कार्य करीत आहे. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक.